नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, खडकी ॲम्युनिशन फॅक्टरी आणि संलग्न संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत. संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ जे ॲम्युनिशन फॅक्टरीचं आहे, दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी कीर्तन महोत्सवाचे आयोजन यांनी केलेले आहे. या कीर्तन महोत्सवाचं उद्घाटन आता होणार आहे. या उद्घाटन समारंभामध्ये आता आपण जाणार आहोत. शिवागमन होत आहे. साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नौसेना आयुध याप्रमाणे एसी फॅक्टरीचे महाप्रबंधक सन्माननीय डॉक्टर एस खानसाहेब यांचं अच्छा या सोहळ्याच्या एसी फॅक्टरीचे महाप्रबंधक सन्माननीय डॉक्टर एस खानसाहेब साधून ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीचा 58वा कीर्तन महोत्सव आणि ॲम्युनिशन फॅक्टरी कीर्तन महोत्सवाच्या वतीनं सर्वांना या संक्रांतीच्या गोडगोड शुभेच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी ॲम्युनिशन फॅक्टरी कीर्तन महोत्सव कमिटीने 58 वर्षाची यशस्वी वाटचाली बद्दल आपण सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपवत असताना त्याचप्रमाणे सर्व वैष्णव भक्तांचं स्वागत करण्याची विनंती. मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आज आपली सजली. स्वागतास खास आपुल्या वाहतो ही शब्दांची सुमनंजली. आज संपन्न होत असलेल्या आपल्या 58व्या कीर्तन महोत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या ॲम्युनिशन फॅक्टरीचे वरिष्ठ महाप्रबंधक संजयजी हजारी साहेब, त्याचप्रमाणे सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व संघटनांचे व संलग्न संस्थांचे पदाधिकारी व वैष्णव भक्तांचे सर्वांचे स्वागत करतो. सप्रेम जय. उपस्थित सर्व भावी भक्तजन हो, माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदी संतांच्या वास्तव्याने पावन पुण्य झालेल्या या आपल्या भागामध्ये गेले 57 वर्ष अखंड चालू असलेला हरिनाम सप्ताह आणि यावर्षीचं 58वं वर्ष संत सेवक दौलत आबा भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कीर्तन महोत्सव संपन्न होत असताना आज या कीर्तन महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आणि त्यानिमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲम्युनिशन फॅक्टरीचे महाप्रबंधक आदरणीय संजय हजारी साहेब हे आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. स्वागत करूया. हा दीप आहे माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा, हा उजेड आहे माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा, तुकाराम महाराजांच्या गाथेचा, एकनाथ महाराजांच्या भरुडाचा. या ठिकाणी सन्माननीय उज्ज्वल कांत साहेब
हा उजेड आहे भक्तीचा। मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करू आजच्या या सोहळ्याची। सन्मान होईल विजय कुरुल साहेबांचा, सन्मान करतील सन्माननीय राजेंद्रजी घोडके महाराजांचा सन्मान, घोडके साहेबांच्या वतीनं सन्माननीय कुरुल साहेबांचा सन्मान होतोय। यानंतर सर्वांना विनंती टाळ्या वाजवायला, एकदा टाळ्यांचा कडकडाट करूया। हा कीर्तन महोत्सव सोहळा संपूर्ण असताना यानंतर याची बेकरीचे सन्माननीय गुहा साहेब यानंतर ज्यांची एम्युनिशन फॅक्टरीच्या यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। पुढील सन्मान सन्मान्य एकनाथ महाराज मोरे इनामदार महाराजांना सन्मानित करावं। यानंतर सन्माननीय विठ्ठल महाराज मस्के मस्के महाराजांना सन्मानित करतील सन्माननीय शरद। त्यानंतर सन्माननीय दिलीप महाराज के महाराजांना सन्मानित करतील सन्माननीय संजय महाराज मोरे इनामदार। कीर्तन महोत्सव सोहळ्याचे माजी अध्यक्ष सन्माननीय विठ्ठलराव महाराज वागसकर महाराज। यानंतर सन्माननीय लक्ष्मण महाराज नाझरे शुभ हस्ते बाळासाहेब महाराज बालोडकर यांचा सन्मान संपन्न होईल। राजारामजी गायकवाड आपला या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय। आपल्यास विनंती आपण शुभ काय सन्मान संपन्न होत आहे। सन्मान्य दौलत नाना कामटे सन्मान यानंतर दिलीपजी वाघमारे आपणास विनंती आहे। आपण सन्माननीय ज्ञानोबाजी धाव ब्रह्मगुरुजींना विनंती आहे। आपण आपसाहेब आजचा हा कीर्तन महोत्सव सोहळा आहे। कीर्तन महोत्सवाच्या आयोजनामध्ये ज्यांच्या मंडपामुळे खऱ्या अर्थाने शोभा येते ते पाचंगे महाराज एकदा आपल्या सनई चौघड्याचं वादन आणि उपस्थितांच्या सन्मान्य एकनाथजी डोरमले आपणास विनंती आहे। आपलाही सन्मान या ठिकाणी शोभा आलेली असते आणि त्यांच्या श्रमामुळेच कीर्तन महोत्सव साजरा होत असताना आज आपण आलेले सर्व अतिथीगण तसंच या व्यासपीठावर सर्व उपस्थित माननीय श्री हजारी साहेब तसंच मोरे साहेब तसं एच एफ फॅक्टरीचे तसेच शिवजीचे सर्व जे काही अधिकारी आहेत सर्व अधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो। तसंच माझ्या सर्व या कार्यक्रमाला आलेल्या माझ्या सर्व संघटना सर्व माझ्या इष्ट मित्र मंडळी सगळे सोयरे परिवार सर्व माझे कामगार बंधू भगिनींना असं मी सांगू इच्छितो की 2023 हा होणारा सोहळा आजपासून जे चालू झालेला आहे या सोहळ्यात आपण सर्वांनी दररोज येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो। महोत्सव सन 2023 में उपस्थित आदरणीय जनरल पी के श्रीवास्तव साहब, जीएम एची फैक्ट्री डॉक्टर एस खान, मंचासीन सभी वरिष्ठ अधिकारीगण एवं महानुभावों, सारे कार्यक्रम में
उपस्थिति दर्ज करा रहे महानुभाव एवं महिलाएं बच्चों, आप सभी को मेरा नमस्कार। कई वर्षों पहले मुझे बड़ा आश्चर्य होता था कि ये जो कर्म भूमि है महाराष्ट्र की, यहाँ दो अलग अलग प्रकार के कर्मयोद्धा धर्मयोद्धा दोनों ही पाए जाते थे। अगर हम देखें कि संत भी काफी यहाँ मौजूद रहे हैं और बड़े बड़े प्रशासक और योद्धा शिवाजी महाराज जैसे दोनों हैं, बड़ा अप्रतिम मिश्रण है इस भूमि का। हम सभी जानते हैं कि किसी जमाने में बड़ी कठिन परिस्थितियां होती थी, इतने रिसोर्सेज नहीं रहते थे, तब भी यह लोग थे, मन को शांत रखते थे और लोगों को जीविका भी प्रदान करते थे। बदलते परिवेश में ये हम लोग जिस तरीके का कार्य करते हैं फैक्ट्री के अंदर, हमारे कामगार बंधुओं का दिमाग शांत रखे, मैं ऐसी अपेक्षा रखता हूं कि ये कीर्तन की जो धारा है हमें हमेशा हमारा मन शांत रखे, हमारा कर्म जिससे अच्छे तरीके से हो सके, मैं ईश्वर से यही प्रार्थना करता हूं। उक्ति प्रमाण कि वही ज्ञानोबरायची ओवी सार्थ करत सन्माननीय दौलत आबा भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असणारा हा कीर्तन महोत्सव 58 वर्ष आहे आणि या कार्यक्रमामध्ये सर्वच मान्यवरांचं योगदान येत असतं। त्यामध्ये